आइए आपका स्वागत है, मेरा नाम डॉक्टर दीपक केळकर, मैं मनोविकार शास्त्रों सम्मोहन तथा व्यसन मुक्ति लग महाराष्ट्र में अपना प्रैक्टिस करता हूँ। कभी दूर दूर से हमारे यहाँ लोग आते रहते हैं, थक जाते हैं, मेडिसिन लेते रहते हैं और फिर हमारे पास में आते हैं कि चलो भाई आखिरी का भी आपके पास में इलाज करें। फिर हमें भी प्रेशर आता है कि चलो भी आखिरी का इलाज बोल रहे हैं, इतने दूर से आया हुआ है, फिर हमको उसका इलाज करना है, अभी कैसा होगा क्या होगा। तो मैं ऐसे आपको कुछ केस स्टडी बताता हूँ कि जिसमें हमने हमारा पूरा क्लिनिकल ताकत, हमारी पूरा क्लिनिकल जो एक्यूमेन था, नॉलेज था, पूरा लगा के बहुत उसके ऊपर मेहनत करके पेशेंट को ठीक किया। जब पेशेंट ठीक हो जाता है तो उनको भी अच्छा लगता है, हमको भी अच्छा लगता है, लगता है कि चलो भाई ये इतने दिन आगे हमारे पास में रहे और हमारा हमारा जो हार्डवर्क था उसका फल हमको मिल गया। तो आइए उसके बारे में देखते हैं। नमस्कार, मैं डॉक्टर सुनील खराटे गेल्या 14 वर्षापासून केळकर हॉस्पिटल येथे सेवा देत आहे। आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण येतात संपूर्ण भारतातून। आज यूट्यूबच्या माध्यमातून आपण जो व्हिडिओ पाहत आहात, आपण व्हिडिओ पाहता, शेअर करता, त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचते। लोकांना माहिती नसते की कुठल्या प्रकारचा हा आजार आहे, कारण आजार म्हटल्यावर आपण एकच पाहतो फक्त की ताप आहे, पोट दुखते आहे, डोकं दुखते आहे। कुठल्या प्रकारचा तो दिसणारा आजार आहे, जो जाणवणारा आजार आहे त्यालाच फक्त आपण आजार मानतो। आणि अशा प्रकारचे जे आजार असतात की जे आजार तुम्हाला समजत नाही, पेशंटला असं वाटतं की हा आजार नाही आहे, मी आजारी नाही आहे, पेशंटला असं वाट जाणवते, त्यामुळे काय होते की लोकांना माहिती नाही राहत की हा आजार आहे। आज जो मी तुम्हाला रुग्ण दाखवत आहे तो त्या रुग्णाचा त्रास असा आहे की वारंवार हात धुणे, अतिस्वच्छता, चिडचिड करणे, झोप न येणे, अशा प्रकारचा त्रास यांना आहे। याला म्हणतात OCD, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर। कुठल्याच पद्धतीने हा रुग्ण तुम्हाला पेशंट वाटणार नाही, सगळे कामं व्यवस्थित करतो, पण जेव्हा आजार बळावतो त्यावेळी त्याच्यावर हे जे लक्षणं आहेत ते हावी होतात आणि मग त्याला काम करणं मुश्किल होऊन जाते। त्यामुळे मग त्यांना तेव्हा कुठेतरी वाटतं की हा आजार आहे। म्हणूनच मी तुमच्यासमोर हा पेशंट आज दाखवतो आहे तुम्हाला की असं जर तुमच्या आजूबाजूला कोणी असलं, तुमच्या गावात कोणी असलं, तर त्याला घरी न राहू देता त्याला आमच्याकडे घेऊन या, त्याचा उपचार करा, त्याला चांगलं करा, त्याच्या जीवनात, त्याच्या परिवारात आनंदित त्याला करा आणि शेअर करा। व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही त्याला शेअर करा। मी तुम्हाला आता पेशंटच्या नातेवाईकांशी भेट करून देतो। नमस्कार, काय त्रास आहे आपल्या पेशंटला? तो विसरतो, फक्त विसरतो, विसरतो। अति स्वच्छता वगैरे आहे ना? हा हो, स्वच्छता विचारता, काम गिम करतो पूर्ण। रुटीनच्या कामात काय प्रॉब्लेम यांच्या? रुटीनच्या कामात काहीच नाही, फक्त विसरणं हे जास्त आहे, विसरबोळेपणा जास्त आहे। आणि स्वच्छता वगैरे नाही नाही तेच बाकी काही नाही। इथं कशासाठी आले तुम्ही? इथं फक्त ते विसरते म्हणून ते त्याच्यासाठी चिडचिडपणा जास्त होते, चिडचिडपणा जास्त विसरतो, वारंवार हात धुतो, असं लिहिलंय ना तुम्ही हिस्ट्री, वारंवार हात धुतो। तर अशा प्रकारचा OCDचा रुग्ण आहे। रुग्णाकडे जर तुम्ही पाहिलं तर रुग्ण हा तुम्हाला वाटणारच नाही की पेशंट आहे म्हणून। आपण रुग्णाशी सुद्धा बोलू। नमस्कार। नमस्कार, काय त्रास होतोय तुम्हाला? वस्तू दिलेली कुणाला भूलतो, बाजारात गेले तर पिशवी शिरून येतो, स्वच्छता पाहिजे, असं कचरा काडी समोर दिसली तर जमणार नाही। वारंवार हात का बरं धुवा वाटतात? स्वच्छतेसाठी, स्वच्छतेसाठी असं वाटतं, काहीतरी हाताला लागलंय, लागलेलं आहे। आणि जास्तीत जास्त झाडू मारणे की डबल करतो, ते काम केलेलं काम डबल डबल करतो, केलेलं काम डबल 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 सारखे विचार येत असतील मनात? ते नाही नाही, बाकी विचार नाही, कृती वारंवार होते, कृती वारंवार, कृती वारंवार होते। टॉयलेटला गेलं तर 4-5 बकेट पाणी टाकतो। अच्छा, हा, आता गोळ्या घेतल्यापासून थोडासा फरक चांगला छान। रुग्ण काल रात्रीच भरती झालेला आहे, एकच दिवस औषध घेऊन झाला आहे तरी तो आराम आहे म्हणतो। तर या आजाराचे लक्षणं मी तुम्हाला सांगतो। या आजारात काय होते की रुग्ण वारंवार एकच एक कृती करतो, त्यात एकच एक विचार पण त्याला येऊ शकतात, अतिस्वच्छता असते, त्याला वारंवार असं वाटते की आपले हात घाण झाले आहे, आपल्याजवळील वस्तू घाण झाली आहे। जर पेशंटचा आजार जर वाढला तर मग त्याचं इतकं वाढतं की तो त्या पलंगावर बसत नाही, जर घरात पलंग असला तर पलंगावर बसणार नाही, चादर झटकून टाकेल, वारंवार दाराला कळी लावली की नाही ते पाहिल। अशा प्रकारचा जर रुग्ण तुमच्या आजूबाजूला जर असला तर त्याला नक्की आमच्याकडे घेऊन या। त्याला संमोहन उपचार, ECTचे उपचार, काउन्सिलिंग उपचार, RTMS अशा विविध प्रकारे आम्ही उपचार करतो। आणि तर तुमचा रुग्ण 5 ते 6 दिवसात नक्की बरा होईल अशी हमी देतो। जर आपल्या बाजूला कोणी असलं तर त्याला घेऊन या। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।